येथील वागापूर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्री दोन मंदिरे फोडली, यामध्ये महावीर मंदिरात चोरीचा प्रयत्न तर हिंगलच्या माता अंबिका मंदिरात चोरट्यांनी चोरी करून पुजाऱ्याला आत डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली. पवन रामदास धोपेकर राहणार हिंगुला अंबिका मंदिर यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघापूर परिसरात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गत महिना ते दीड महिन्यात 4 ते 5 बंद घरावर चोरट्यांनी लक्ष करीत हजारोंचा मुद्देमाल लंपास केला. तर यापूर्वी याच परिसरात नागरिकांना चोरांना रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी दगडफेक करून एकाला जखमी केले. अशाच 14 ते 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पुन्हा चोरट्यांनी वाघापूर परिसरातील मंदिरांना चोरीचे केंद्र केले. यामध्ये हिंगलचा माता अंबिका मंदिरात कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चॅनल गेट तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर येथील एका पुजाऱ्याला डांबून दानपेटीतून 4 ते 5 हजाराची रोकड चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी महावीर मंदिराचे चॅनल गेट तोडून आत प्रवेश करून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. घटनेनंतर फिर्यादीने लोहारा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.